हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार सायकॉलॉजीचा एक प्रसिद्ध आणि इंटरेस्टिंग सिद्धांत आहे मिळालेल्या सुखाची किंवा वस्तूची तितकी किंमत माणसाला नसते पण जर काही कारणाने ती वस्तू आपण गमावली तर होणारं दुःख मात्र मिळालेल्या आनंदापेक्षा कित्येक पटीने मोठं असतं उदाहरणार्थ समजा आपली एक हजाराची कमाई झाली आहे तर आपल्याला त्याचा आनंद होतो पण इतरांकडे अगोदरपासून असलेले लाखो करोड रुपये पाहून आपला एक हजार रुपये मिळवल्याचा आनंद लवकर विरतोही आणि तेच जर का एक हजार रुपये चोरीला गेले हरवले किंवा कसल्याही प्रकारचं नुकसान होऊन गेले तर मनाला मात्र चुटपुट लागते आपल्याकडून ही गोष्ट सहजासहजी विसरली जात नाही पुन्हा पुन्हा आठवत राहते जवळ गरजेपेक्षा जास्त खूप सारा पैसा असला तर त्याने काही विशेष फरक पडत नाही पण आवश्यकता भागवणे इतका पुरेसा पैसा गाठीण असेल तर मात्र माणूस सतत चिंतामग्न असतो छोट्याशा या आयुष्यामध्ये खूप काही हवं असतं छोट्याशा या आयुष्यामध्ये खूप काही हवं असतं असंख्य चांदण्या भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामं असतं स्वतःच्या मालकीचं घर असतं तेव्हा त्याचं तितका कोणाला असतं पण हक्काचं घर नसणाऱ्यांची कित्येक रात्रीची झोप का उडते लग्न झालं सुंदर प्रेमळ सुस्वरूप जोडीदार मिळाला तर काही दिवस आनंदाचे डोही आनंद तरंग अशी स्थिती असते पण काही वर्षातच नव्याची नवलाई विरून जाते पुन्हा सारं नॉर्मल वाटतं पण समजा एखाद्यानं काही कारणानं जोडीदार गमावला तर मात्र त्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो मुलं होतात तेव्हाही आनंद होतो पण तोही क्षणिकच सगळ्यांनाच तर होतात त्यात काय विशेष पण जेव्हा एखाद्या जोडप्याला कित्येक वर्ष मूल होत नाही तेव्हा त्यांना होणारं दुःख हे कल्पनेपलीकडचं असतं असंच आरोग्याचं जेव्हा आपण ठणठणीत असतो तेव्हा स्वतःच्या निरोगी शरीराला गृहितच धरतो जसं की ते निरोगी असणं आपला हक्कच आहे जणू तेच एखादा गंभीर आजार जर का जडला की नशिबाला दोष देणं सुरू होतं ज्याबद्दल आपण कृतज्ञ राहावं अशा अगणित गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत शुद्ध हवा कोळ ऊन ताजं अन्न स्वच्छ पाणी आनंदी कुटुंब प्रेमळ माणसं निरोगी शरीर प्रसन्न वातावरण सुरक्षित समाज आणि अशा कित्येक गोष्टी मिळालेली प्रत्येक गोष्ट मग ती प्रत्येक श्वास असो किंवा प्रत्येक रुपया तो भगवंतानं पाठवलेला आशीर्वाद आहे हे डोक्यात भिनायला हवं आज भगवंताचा प्रसाद मानायला शिकलं की साऱ्या चिंता नष्ट होतात आणि माणसाला समाधानाचा तृप्तीचा ढेकर येतो म्हणूनच प्रत्येक माणसानं आपल्या मिळालेल्या वरदानांना आठवून देवाला रोज न चुकता मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत चला तर मग आज आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण करून आनंदी होण्याची कारणं शोधूया आणि भगवंताचे आभार मानूया यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा